रविवारी 14 जानेवारीला महायुतीचे 36 जिल्ह्यामध्ये आमच्या 11 पक्षाचे माननीय तटकरे साहेब आणि माननीय भुसे साहेबांनी आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे जिल्हास्तरीय मेळावे आणि ही संख्या पुढच्या काळात बूथपर्यंत आमच्या तालुका मंडळापर्यंत एकदा जिल्हास्तरीय मेळावे झाले की पुढे तालुकास्तरीय मेळावे होतील, मग बूथस्तरीय मेळावे होतील. साधारण जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण जिल्हास्तर ते बूथस्तर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विभागीय स्तरावरचे मेळावे माननीय एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या उपस्थित होणार आहे. आमचे महायुतीतले सर्व घटक पक्षाचे नेते सुद्धा या मेळाव्यामध्ये हजर राहणार आहे. मग रामदास आठवले साहेब असतील, विनय कोरेजी असतील, माधवराव जानकरजी असतील, जयदीप कवाडेजी असतील, योगेंद्र कवाडेजी आहेत, शिवसंग्रामचे आपल्या मेटेताई आहेत, सुलेखाताई कुंभारे आहेत, रयत कांतवीचे सदाभाऊ खोत आहेत आणि इतरही अजून घटक पक्षाचे नेते या बैठकीला या मेळाव्याला हजर राहणार आहे. खरं तर माननीय तटकरजींनी सांगितल्याप्रमाणे मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठं यश महायुतीला मिळेल. महायुतीने जी तयारी केली आहे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा या महाराष्ट्रामध्ये 51% लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत. 45+ म्हटलाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.